त्याच्यानंतर मग पुन्हा आपलं पोट वगैरे थोडंसं वाढलेलं असतं. लोखंडी जिना होतं आणि त्याच्या एका रेलिंगच्या याच्यामध्ये माझा ड्रेस अडकला होता, पण पडण्याची शक्यता नक्कीच होती त्यामध्ये. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर फायनली तुम्ही ज्या व्लॉगची किंवा ज्या हॉलची वाट बघत होतात तर तो घेऊन आले. बऱ्याच वेळा मी जेव्हा ड्रेसेस कुठले जे वेअर करते त्याबद्दल तुम्ही विचारत असतात, आणि मोस्टली आता मॅटर्निटी म्हणजे मी प्रेग्नेंट आहे, सो आत्ता जे कपडे घालते त्याबद्दल तुम्ही ज्या जे लोक प्रेग्नेंट आहेत तर ते विचारतातच विचारतात कंपल्सरी, आणि ड्रेसची लिंक्स दे जेणेकरून आम्हालाही उपयोगी पडेल असं तुम्ही बोलतात. म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. ॲक्च्युली याच्या सगळ्या जे लिंक्स किंवा कोड वगैरे जे असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहेत. हे मी सुरुवातीलासुद्धा सांगते आणि एंडिंगलासुद्धा सांगणार आहेच, सो प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्यामध्ये तुम्हाला लिंक्स किंवा कोड जे असतील त्या त्या पर्टिक्युलर साईटवरचे ते तुम्हाला भेटतील. तर माझा होल एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा मॅटर्निटीचे कपडे वगैरे खरेदी करायचे असतात ना, तर त्याबद्दलचं जेव्हा सुरुवातीला मला कळलं की मी प्रेग्नंट आहे, त्याच्या एक दोन महिन्यात काही इश्यू नसतो, आपल्याला आपले जे नेहमीचे कपडे असतात ना ते बऱ्यापैकी येतातच. आणि त्यानंतर जेव्हा मी काय केलं की ऑनलाईन एक थोडेसे ड्रेसेस मागवले, कारण बाहेर जाताना वगैरे थोडे ढिले ढिले असावेत, या हेतूने मी मग थोडे ड्रेसेस मागवले. तेही मला जवळजवळ 6 ते 7 व्या महिन्यापर्यंत व्यवस्थित आले, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपलं पोट वगैरे थोडंसं वाढलेलं असतं, त्यामुळे मग ड्रेसेस येत नाहीत. आणि ते बऱ्यापैकी जरी आले तर ते अगदी पोटावर फिट बसतात. यामध्ये सुद्धा जेव्हा आपण ड्रेसेस चूज करतो तर खूप विचार करून केलं पाहिजेत. आपल्याला काय होतं की या दिवसांमध्ये ना खूप अनकम्फर्टेबल वेगवेगळ्या कपड्यांमध्ये व्हायला लागतं, सो त्यामुळे मग आपण म्हणजे मी माझं स्वतः प्रिफर केलं होतं की मी वन पीस टाईपमध्येच काहीतरी घालावं, कारण जेव्हा आपण लेगिन्स पॅन्ट्स वगैरे असं घालतो तेव्हा ते कम्फर्टेबल फील होत नाही. मोस्टली लेडीज ज्या असतात त्या गाऊनच घालतात, मी जे पाहिलं आहे. आपला एक असा ड्रेसचा प्रकार आहे, कपड्याचा प्रकार आहे की तो कधीही चालू शकतो आणि खूप कम्फर्टेबल असा आहे, बट मला तितका आवडीचा नाही आहे तो, पण कम्फर्टेबल नक्की वाटतं त्याच्यामध्ये. अगदी म्हणजे त्रास होत नाही आपल्याला, असं इचिंग वगैरे काही होत नाही, कम्फर्टेबलही होतं. तर जेव्हा मी ठरवलं की मला कपडे खरेदी करायचं, त्यावेळेस असं झालं की वन पीस टाईपमध्येच घ्यायचे. आणि त्यात शॉर्ट कसं होतं की ठीक आहे, कोल्हापूरमध्ये असले जरी राहिला तरीसुद्धा बऱ्याच जणांना ते म्हणजे आसपास आपल्या शेजारी थोडेसे मोठे वयस्कर लोकसुद्धा असतात, सो कधीतरी ठीक आहे ओके, रात्रीच्या वेळी आपण बाहेर गेलो कुणाला दिसत नसेल. ऑब्व्हियसली आपला पर्सनल चॉईस जरी असला तरीसुद्धा जेव्हा आपण व्यवस्थित मेंटेन असतो त्यावेळेस ठीक आहे, बट जेव्हा आपल्या बॉडीला ते सूट होत नसेल तर घालू नये असं मला वाटतं. म्हणजे माझे पर्सनल असं विचार आहे, तुमच्या बॉडीला जसे कपडे सूट होतात तसेच घालावेत आपण. आणि मेन सगळ्यात की तुम्हाला ते घातल्यावरती छान वाटलं पाहिजेत आणि कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. दुसऱ्यांचं एक ठीक आहे, दुसरे काय विचार करतात, बट त्यामध्ये तुम्हाला असं नाही आलं पाहिजे. त्याला आवडतात मला शॉर्ट ड्रेसेस म्हणून मी घातलं, आणि मी जर बाहेर अनकम्फर्टेबल फील करत असेल तर त्याला काही अर्थ नाही. सो मी विचार करतानाच असा विचार केला की थोडंसं लॉंगच घेऊ, म्हणजे कधीही कुठेही घालता येईल. आणि मी तशा प्रकारचे ड्रेस घेतले बऱ्यापैकी लॉंग, पण त्याचा इश्यू असा झाला की जेव्हा मी जिना वगैरे उतरायचं आहे किंवा हॉस्पिटलला वगैरे गेले की तिथले जिने उतरताना बऱ्याचदा ते ड्रेसेस ना पायात यायचे. आणि एक दोन वेळा असं झालं की मी पडता पडता वाचले होते. एकदा मी सोनोग्राफीसाठी गेले होते तेव्हासुद्धा जो जिना असतो त्या लोखंडी जिना होता आणि त्याच्या एका रेलिंगच्या याच्यामध्ये माझा ड्रेस अडकला होता. नशिबाने अंब्रेला होता त्यामुळे ते त्याच्यामध्ये अडकून तसाच राहिला, पण पडण्याची शक्यता नक्कीच होती त्यामध्ये. त्यामुळे मी ठरवलं की आता आहेत तेवढेच कपडे आपण कंटिन्यू करू, आणि जेव्हा नंतर आपल्याला फिडिंगचे वगैरे लागतील तर त्यावेळेस मग आपण व्यवस्थित विचार करून घेऊ. सो मी खूप दिवस ट्रॅक ठेवत होते की मला कसे कपडे घ्यायचे आहेत, आणि फायनली मग एक मिशोवरती मला छान कपडे भेटले. सर्च करत होते तेव्हा मिंत्रावरती सुद्धा खूप छान छान भेटले मला, बट मिंत्रावरती कॉस्टली आहेत आणि मिशोवरती थोडेसे कमी कॉस्टली आहेत. तर मिंत्रावरती असा प्रॉब्लेम झाला की तिथले बऱ्यापैकी कॉस्टली ड्रेसेस आहेत, आणि या दिवसांमध्ये ना आपल्याला असं कुठेतरी फारसं बाहेर जायचं पण नसतं, आणि मेन म्हणजे कुठे ना कुठेतरी कसले डाग लागतात, खराब होतात, त्यामुळे मी विचारलं की जास्त कॉस्टली घ्यायला नको, आपण तसे घरीच राहणार आहोत त्यामुळे मिनिमम प्राईजमध्ये घेऊयात, जेणेकरून आपल्याला दोन्ही दृष्ट्या म्हणजे अफोर्डेबल पण होईल आणि आपलं काम पण भागून जाईल अशा विचाराने मग मी सर्च करत होते. आणि त्यात मला मिशोवरती छान कपडे भेटले,
तर त्यातूनच घेतले ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. दुसरी गोष्ट, चूज करताना असा विचार केला की कॉटनचे असावेत. आणि मेन म्हणजे फिडिंगसाठीच आता इथून पुढे कसं होतं की अचानक कोणी पण येऊ शकतं, काय होऊ शकतं, त्यासाठी मग म्हणजे घरी बघायला वगैरे बाळाला वगैरे नंतर कोणी येऊ शकतं, त्यासाठी मग म्हणलं आपण चेनचे वगैरे असे असतील अशाच प्रकारचे घेऊया ड्रेसेस. सो सगळे जे भेटले ते छान तशा प्रकारचे मिळालेले आहेत. थोडेसे कलरफुल घ्यावं म्हटलं म्हणजे आपल्याला पण घालायला छान वाटेल. आणि येस, थोडे म्हणजे गुडघ्याच्या खाली पण जातील, अगदी पण फुल लेंथ नाही होणार जेणेकरून पायात अडकेल, आणि अगदी पण शॉर्ट नाही होणार की अचानक कोणी जर घरी आलं तर ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटेल. सो असं विचार करूनच हे ड्रेसेस मी घेतलेले आहेत, तर तेच मी शेअर करेन तुमच्याशी. तर याच्या ज्या प्राईज आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगेन की कितीला बाय केलेलं आहेत मी. आणि मोस्टली सगळे आहेत ते 550 खालीच आहेत, सो अफोर्डेबल आहे. आणि या सगळ्या ड्रेसेसच्या खाली कुठलंही बॉटम वेअर नाही आहे, फक्त हे वरती कुर्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस टाईपमध्येच आहे. सो चला बघूया. तर वेअर केलेल्या ज्या इमेजेस आहेत ते मी साईडला इथे ॲड करेन, नक्की पाहून घ्या. तर फर्स्ट वन जो आहे तो हा मी आत्ता जो वेअर केलेला आहे तो असा कलरफुल छान आहे, दिसत असेलच तुम्हाला. आणि इथे समोर बटन्स आहेत आणि फ्लेअर्ड आहे. साईडला पिक्चर अटॅच करते, बघून घ्या. आणि इथे साईडला इथे बघू शकता, इथे या साईडला आणि या साईडला अशा दोन्ही साईडला झिप दिलेले आहेत, जे तुम्ही फिडिंगच्या वेळेस तुम्ही ते ओपन क्लोज करू शकता. आणि हे कॉटनचं आहे, 3/4 स्लीव्ज दिलेले आहेत. इथे थोडंसं असं डिझाईन आहे, प्लस इथे पण ते सेम गोटापत्ती टाईपमध्ये डिझाईन दिलेलं आहे इथे सुद्धा. तर इथे चेन आहे आणि देन खाली इथूनपासून असं कम्प्लीट फ्लेअर्ड असा हा ड्रेस आहे, खूप छान दिसतो. तर याची साईज जी घेतली आहे ती मी XL, म्हणजे ऑल सगळे जे आहेत ते XL साईजमध्येच घेतले, थोडेसे कम्फर्टेबल व्हावे त्या हिशोबाने. आणि 434 रुपयाला मी हा घेतलेला आहे. 434 मनाने खूप छान आहे आणि कापड पण चांगलं आहे याचं. तर हे सर्व जे ड्रेसेस आहेत ते आत्ता गेले 2 दिवसापूर्वीच आले, ते वॉश करून म्हणलं की 1-2-3 वेळा घालूयात, म्हणजे आपल्याला पण कम्फर्टेबल वाटते का बघूयात नंतर. कारण हे मी सगळेच घेऊन जाणार आहे हॉस्पिटलला, मला माहीत नाही नॉर्मल असेल सिझर असेल, सो किती दिवस राहायला भेटेल माहीत नाही, म्हणून 4-5 मी ड्रेसेस घेऊन ठेवलेले आहे. तर नेक्स्ट वन जो आहे तो हा ब्लॅक वन आहे. आणि याच्यामध्ये पण कलरफुल असे मस्त येलो रेड वगैरे फुलं आहेत, ब्ल्यू कलरमध्ये थोडंसं असं डिझाईन आहे. आणि गोटापत्ती हाताला सुद्धा आणि इथे नेकला सुद्धा डिझाईन आहे. आणि 3/4 स्लीव्ज आहेत, हा सुद्धा कॉटनचाच आहे. फ्लेअर सेम जसं मी आत्ता वेअर केलाय तो आहे ना त्याच पॅटर्नमध्ये हा सुद्धा आहे. आणि छान फ्लेअर मस्त इथे दिलेला आहे, त्यामुळे अगदी कम्फर्टेबली इथे पाहू शकता, कम्फर्टेबल तुम्ही घालू शकताय. आणि सगळे जे आहेत त्याला प्रत्येकाला झिप आहे, तर इथे याला हे बघू शकताय की ही इथे अशी झिप दिलेली आहे, त्या अशा झिप दोन्ही साईडला सुद्धा दिलेल्या आहेत फ्रंटला. आणि कमरेला इथे असे नॉट दिलेले आहेत, दोन्ही साईडला सुद्धा सेम असेच नॉट आहेत, जेणेकरून तुम्हाला जर फिटिंग करायचं असेल तर करू शकता. आणि हा मी बाय केला आहे 563 रुपयाला, म्हणजे या सगळ्यामध्ये हाच एक कॉस्टली आहे असं मला वाटतं. एक ॲमेझॉनचा जो आहे तो सोडला, तर बाकी सगळे हे मिशोवरचे आहेत. तर हा 563 घेतला आहे मिशोवरून. तर नेक्स्ट वन जो आहे तो हा असा ब्ल्यूइश थोडा स्काय ब्ल्यू कलरमध्ये असा आहे. त्यानंतर इथे पोपटी कलर म्हणतो आपण त्याला, तर तो कलरमध्ये इथे मध्ये डिझाईन आहे. असं झालं की हॉस्पिटलला एक खराब वगैरे होऊ शकेल या हिशोबाने 1-2 असे मी डार्क कलर घेतले, जेणेकरून तिथे घातले तर ते खराबसुद्धा वाटणं होऊन म्हणजे झाले तरी दिसणार नाही जास्त, त्या हिशोबाने ते घेतले. आणि 1-2 मी फ्रेश घेतले आता हा आणि हा वगैरे. तर हा सुद्धा कॉटन, म्हणजे ऑलरेडी सगळेच कॉटनमध्ये आहेत, प्रत्येक XL आहे. आणि मेन म्हणजे प्रत्येकाचे मी 3/4 स्लीव्ज घेतलेले आहेत, ते कम्फर्टेबल होतं थोडंसं आता या दिवसांमध्ये, कारण आत्ताची साईजसुद्धा वाढलेली आहे. आणि मेन म्हणजे डिलिव्हरी आहे ती पावसामध्ये आहे, आणि पावसात कसं होतं की थंडी वगैरे वाजते हे तर आहेच, सो त्या हिशोबाने थोडंसं विचार करून घेतला आहे. मोस्टली सगळे एक स्टाईलचेच आहेत, फक्त मी तुम्हाला कलर कळावा म्हणून दाखवते. आणि हा सुद्धा फ्लेअर्ड, कम्प्लीट फ्लेअर्ड आहे, इथे बघू शकता. तुमची साईज काही असू दे, तुम्ही अगदी बारीक असाल तर फार तर फार, म्हणजे माझ्यापेक्षाही तब्येतीने अगदी खूप बारीक असाल तर लार्ज घ्या. आणि जर माझ्यासारखी तब्येत असेल तुमची हट्टीकट्टी तर XL घ्या असं मी तुम्हाला सांगेन. तर इथे सुद्धा अशी छान डिझाईन केलेली आहे, इथे काही समोर गोटापट्टी वर्क वगैरे काही नाही आहे, फक्त हाताला दिलेलं आहे. आणि सेम फिडिंग किंवा मॅटर्निटी दोन्ही म्हणून यूज करू शकता. इथे चेन आहेत, या कम्प्लीट इथपर्यंत ओपन होतात.
आणि याला सुद्धा नॉट आहेत दोन्ही साईडला. जर तुम्हाला कमरेला बांधायचं असेल तर इथे असो फिटिंग करून घेऊ शकता. म्हणजे तुमची जर तुम्ही माझ्यापेक्षा जर अंगाने बारीक असाल ना तर तुम्ही नक्की हा एक्सेल साईजच मागवा. सुरुवातीच्या जर 1-3 महिने झाले असतील तुमच्या प्रेग्नन्सीचे त्यावेळेस जर मागवत असाल तर नक्की मग मी तरीही सांगेन की एक्सेलच मागवा. त्यावेळेस तुम्ही इथे नॉट बांधू शकता. नंतर पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला गरज पडेल पोट वगैरे वाढेल त्यावेळेस तुम्ही मग हे नॉट नाही बांधत तरी तुम्ही कम्फर्टेबली वापरू शकता. तर हा घेतलेला आहे मी 432 रुपयाला. 432च्या मनाने कापडसुद्धा छान आहे. इथे बघू शकता कम्प्लीट कॉटन आहे. तर यानंतर जो तिसरा वाला आहे तो आहे हा ब्लूइश कलरमध्ये असा ज्याच्यावरती व्हाईट आणि येल्लो कलरचे असे डिझाईन आहे. हा मला बघितला आवडला होता थोडासा. म्हटलं हॉस्पिटलमध्ये घालण्याच्या स्टाईलचा आहे. जरी खराब म्हणजे घाण झाला तरी दिसून येत नाही. याचे पण 3/4 स्लीव्स गोटापरती वर्क देन फ्रंटला इथे असं वर्क आहे. बटन्स दिलेले आहेत. मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बऱ्याच ड्रेसेसना तर मी एक गाऊन घेतलेला आहे दुकानातून तर त्याची झिप ना कम्प्लीट दिसते. म्हणजे हे ठीक आहे हे दिसू शकते हे ऑब्व्हियसली दिसणार हा झिप ओढायचा जो पार्ट आहे तो. बट ही वरची पण झिप दिसते त्याच्यातून आणि ते मला अजिबात नाही आवडलं. पण हे मेन छान आहे की इथे झिप आतमधली दिसत नाही आतल्या साईडला आहे आणि हे फक्त हा पार्ट एवढा दिसतो जो आपल्याला ओपन करायचा असतो. याला सुद्धा नॉट आहेत. कम्फर्टेबली तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट करू शकता. आणि याची प्राईज आहे 488 रुपये. तर जो लास्ट वन आहे तर तो आहे हा ॲमेझॉनवरून मागवलेला हा एकमेव ड्रेस आहे माझा. आणि याचं जे स्लीव्ज आहेत ते शॉर्ट आहेत. मला बघितलं खूप छान आणि असं क्यूट वाटलं म्हणून म्हटलं घेऊयात. माझ्याकडे ॲक्च्युली पॉईंट्स होते ॲमेझॉनचे तर त्यातून मी घेतले. 750 रुपयाचा आहे हा. आणि इथे स्लीव्सला इलॅस्टिक आहे छानपैकी. सो कम्फर्टेबली बसतं. इथे एकच बटन दिलेलं आहे देन हा कम्प्लीट इथपर्यंत याचं नेक येतो. आणि मेन फिडिंगवाला आहे मॅटर्निटीवाला आहे. तुम्ही अगदी म्हणजे एंडिंगच्या 9th मंथसाठी किंवा फिडिंगसाठी नाही त्याच्या आधीसुद्धा यूज करू शकता. हा पण फ्लेअर्ड असा आहे छानपैकी. कॅची पिकॉक कलर बोलतात याला. आणि बॅक साईडला याला इथे नॉट आहेत. सो हे असे ड्रेसेस तर आपल्याला फार आवडतात कारण बॅक साईडला आपल्याला ॲडजस्ट करून बांधता येतं आपल्या साईजनुसार. आणि इथे सेम लाईक बाकीचे मिशोचे ड्रेसेस आहेत त्यासारखंच झिपसुद्धा आहे. हा कॉटन रेयॉनमध्ये येतो. प्युअर कॉटन नाही आहे कॉटन रेयॉनमध्ये आहे. पण कम्फर्टेबल आहे असं काही इरिटेटिंग असं काही नाही आहे. सो हवा असेल तर तुम्ही ॲमेझॉनची लिंक देते मी याची तुम्ही घेऊ शकताय. हा पण मी एक्सेलमध्येच घेतलेला आहे. सो यस डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. लिंक्स किंवा मिशोचे जे कोड असतील ते सगळे मी देते. आणि परचेस करा तुम्हाला जर हवे असतील तर. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि येस जास्त कॉस्टली नाही आहेत म्हणायला गेलं तर. तसे बाकीच्या साईटवरती एवढा कमी दरात तुम्हाला नाही भेटणार आहेत. आणि कसं होतं की आपल्याला या मॅटर्निटीच्या या सगळ्या काळामध्ये ना हे ड्रेसेस कॉस्टली घेऊन पैसे वेस्ट करणं मला पण जास्त हे नाही वाटत आहे. गाऊन पण घेऊ शकतो. गाऊनचं कसं होतं की अचानक कोणी बाहेरून आलं की काय ज्यांना सवय असते त्यांना ठीक आहे. पण मला तरी गाऊनची जास्त सवय नाही आहे. सो म्हणलं की गाऊन नकोच ते कम्फर्टेबल वाटत पण नाही मला. त्यामुळे थोडंसं अशा टाईपचेच घेऊयात म्हणून मी हे ड्रेसेस घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला आवडले असतील आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.